Okay, so good morning everyone once again. This is our 9th lecture for ionic equilibrium, and in the last lecture we were discussing about the Lee-Chatelier's principle. आणि त्यामध्ये आपण डिस्कस करत होतो की जर आपण इक्विलिब्रियमला एखादी रिएक्शन असताना त्याच्यामध्ये जर काही चेंजेस केले, ठीक आहे, तर दॅट इज गोइंग टू बी अ स्ट्रेस ऑन दॅट रिएक्शन, राईट? अँड द रिएक्शन विल ऍडजस्ट इट सेल्फ इन सच अ वे दॅट द अप्लाइड स्ट्रेस शुड बी रिलीव्ह अँड इट शुड इट विल अगेन ट्राय टू गेन द इक्विलिब्रियम कंडिशन, राईट? तर त्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये कॉन्सन्ट्रेशन रिगार्डिंग काही गोष्टी बघितल्या, त्यानंतर आपण टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो ते पाहिलं, त्यानंतर आपण डिस्कस करत होतो प्रेशर बद्दल, राईट एव्हरीवन? आणि मग लास्टचा जो पॉइंट आहे, फोर्थ पॉइंट, दॅट वॉज ऍडिशन ऑफ इनर्ट गॅस मटेरियल, ठीक आहे? तर आता याचा काय परिणाम होतो हे आपण बघणार आहोत, लक्ष द्या. समजा एखादी रिएक्शन आहे, इथं आपण लिहूयात फोर्थ पॉइंट Lee-Chatelier's प्रिन्सिपल मध्ये ऍडिशन ऑफ इनर्ट मटेरियल म्हणूया. दॅट इनर्ट मटेरियल कॅन बी एनिथिंग. हा गाईज, असं नाहीये की फक्त इनर्ट गॅसच असेल. नीट ऐका, नेहमीच इनर्ट गॅसेस इनर्ट गॅसेसच इनर्ट मटेरियल असतील असं नाहीये. आले लक्षात? तर इनर्ट गॅसेस पण असू शकतात आणि त्या व्यतिरिक्त एखादा सब्स्टन्स असा असू शकतो इनर्ट सब्स्टन्सेस वी कॅन ऍड, ठीक आहे? इनर्ट गॅसेस मध्ये ऑर्गॉन, स्पेसिफिकली ऑर्गॉन ऍड केला जाऊ शकतो किंवा हेलियम ऍड केला जाऊ शकतो, ठीक आहे? तर बऱ्याचदा असे जे सबस्टन्सेस आहेत हे स्वतः रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत. इट विल ऍक्ट लाईक अ कॅटलिस्ट, ठीक आहे? मतलब रिएक्शन मध्ये स्वतः ते इंटरफिअर करणार नाहीये. दे आर गोइंग टू बी इनर्ट. इनर्टचा अर्थ काय? नो पार्टिसिपेशन इन अ रिएक्शन, ठीक आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते मग तो ऑर्गॉन असू दे, हेलियम असू दे, मतलब इनर्ट गॅसेस असू दे किंवा एखादे इनर्ट सब्स्टन्सेस असू दे, ते आपण अशासाठी ऍड करतोय की जेणेकरून रिएक्शनवर स्ट्रेस आला पाहिजे. येते मी काय म्हणते लक्षात? जेणेकरून काय झालं पाहिजे? रिएक्शनवर स्ट्रेस आला पाहिजे. म्हणून आपण एकतर त्याच रिएक्टंट आणि प्रॉडक्ट आपण ऍड करू शकतो. दुसरी गोष्ट आपण काय सांगितलं होतं की रिएक्टंट आणि प्रॉडक्टला आपण थोडं थोडं बाहेर काढू शकतो स्ट्रेस अप्लाय करण्यासाठी. सेकंड आपण बघितलं की टेम्परेचर जे असतं ऍट द टाइम ऑफ इक्विलिब्रियम ते आपण चेंज करू शकतो, वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो बाय सप्लाईंग हीट और बाय रिमूव्हिंग हीट फ्रॉम द रिएक्शन, राईट? नेक्स्ट आपण करू शकतो प्रेशर वाढवू शकतो, प्रेशर कमी करू शकतो. येते लक्षात? तशा पद्धतीनं आपण जर एखादा इनर्ट गॅस किंवा एखादं इनर्ट मटेरियल जर समजा रिएक्शन मध्ये ऍड केलं तर इट विल ऍक्ट लाईक अ स्ट्रेस ऑन द रिएक्शन. आणि मग त्या स्ट्रेसमुळे रिएक्शन एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये काय होत असते? प्रोसीड होत असते. येते लक्षात? मग कोणत्या पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये रिएक्शन प्रोसीड होणार हे कसं ठरतं? तर इट डिपेंड्स अपॉन टू थिंग, ठीक आहे? नीट ऐका हा गाईज, इट डिपेंड्स अपॉन टू थिंग. इनर्ट गॅसचा जो ऍडिशनचा इफेक्ट आहे तो दोन प्रकारे आपण ऑब्झर्व करू शकतो. ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ठीक आहे? ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना रिएक्शन मिक्सचरचा जो व्हॉल्यूम आहे तो कॉन्स्टंट असताना जर आपण इनर्ट मटेरियलची ऍडिशन केली तर देअर विल बी नो एनी इफेक्ट. देअर विल बी नो एनी इफेक्ट ऑन इक्विलिब्रियम म्हणू शकतो किंवा ऑन रिएक्शन, ठीक आहे? ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम देर विल बी नो एनी इफेक्ट ऑन द इक्विलिब्रियम पोझिशन ऑफ ऍडिशन ऑफ इनर्ट मटेरियल. इनर्ट मटेरियल कॅन बी एनिथिंग, ऑर्गॉन असेल, हिलियम सारखे इनर्ट गॅसेस असू शकतात किंवा एखादा इनर्ट सबस्टन्स, ठीक आहे? इनर्टचा अर्थ असतो बेसिकली की जो
रिएक्शन मध्ये ऍक्च्युअल मध्ये जे रिएक्ट होणार आहे त्यांच्याशी कुठल्याही पद्धतीचं इंटरॅक्शन दाखवणार नाही, पण हा त्याच्या प्रेझेन्समुळे त्याच्या तिथं असण्यामुळे रिएक्शनला असं वाटणार की आपल्यामध्ये गर्दी झालेली आहे, आपल्यामध्ये बाहेरून कुणीतरी ऍड झालंय. ठीक आहे, म्हणजे रिएक्शनवर काय होणार, ते सप्लाय केला जाणार, येतं लक्षात, ते काम तो करत असतो. आणि त्यामुळे रिएक्शन एखाद्या पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये काय होऊ शकते, प्रोसीड होऊ शकते. मग आपल्याला हवं त्या डिरेक्शन मध्ये जर आपल्याला रिएक्शनला प्रोसीड करायचं असेल तर आपण काय करू शकतो, अशा पद्धतीनं चेंजेस करून ते घडवून आणू शकतो. ठीक आहे, मग आपण बघणार आहोत वेगवेगळे एक्झाम्पल घेऊन की बाबा नेहमीच इनर्ट गॅसची ऍडिशन फायद्याची ठरते का, किंवा न करता आपण इतर जर चेंजेस केले तर ते फायद्याचे ठरू शकतात. हे आपण काय करतो, वेगवेगळ्या रिएक्शन्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ऑब्झर्व करू शकतो. काही ठिकाणी हे बेनिफिशियल असतं, ऍडिशन ऑफ द इनर्ट मटेरियल, काही ठिकाणी बेनिफिशियल असत नाही, येतंय लक्षात. तर कसं ते पण चेक करणार, तर पहिली कंडिशन आहे की जर मी कॉन्स्टंट व्हॉल्यूमला इनर्ट गॅस इनर्ट मटेरियल ऍडिशन केली तर देअर विल बी नो इफेक्ट ऑन द रिएक्शन, मतलब ते फायद्याचंही होणार नाही आणि तोट्याचंही होणार नाही, इक्विलिब्रियमला काही फरक पडणार नाही, इक्विलिब्रियम इज गोइंग टू बी ऍज इट इज, इट विल बी मेंटेन्ड इफ यू ऍड इट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम बट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. नीट आहे का हा गाईड, at constant pressure, at constant pressure what will happen, see the reaction will proceed, neat aika, the reaction will proceed in the direction of higher number of moles. ठीक है, VIMP thing है, the reaction will go in that direction where the number of moles are becoming higher, जास्त number of moles जिकडे produce होत आहेत त्या direction मध्ये reaction जाणार. आपण जाणून घेणार आहोत की असं का होतंय. ठीक आहे, आपण जाणून घेणार आहोत असं का होतंय, मतलब एक त्याच्या मागचा जो काय म्हणू शकतो की त्याच्या मागचा जो बेस आहे किंवा त्याच्या मागचं जे कारण आहे ते आपण बघणार आहोत. बट हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, कारण नाही लक्षात राहिलं इट इज ओके. मी काय म्हणते नीट ऐका, कारण काय आहे हे नाही लक्षात राहिलं इट इज ओके. नो बडी इज गोइंग टू आस्क यू टू राईट द रिझन वाय दिस इज हॅपनिंग, बट व्हॉट विल हॅपन दॅट यू हॅव टू रिमेंबर. अंडरस्टूड, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम नो एनी इफेक्ट ऑन द इक्विलिब्रियम ऑर द रिएक्शन इज गोइंग टू हॅपन, बट ऍट constant pressure if the reaction is taking place and the equilibrium has been achieved and if you add some inert material into that container where the equilibrium is established, the equilibrium is going to shift, equilibrium disturb hoto and equilibrium disturb zalyamule reaction la asa vatte ki aplya madhe stress alela ahe ani ti reaction kontya direction madhe jate ahe, constant pressure, so the reaction will proceed in that direction where the number of moles are going to increase. का होतं हे आपण डिस्कस करणार आहोत, एक एक्झाम्पल बघूयात पहिल्यांदा आपण. ठीक आहे, इथं एक एक्झाम्पल आपलं नेहमीच घेऊ आपण पहिल्यांदा, H2+ thrice H2+N2. ठीक आहे, thrice H2+N2 gives twice NH3. तर बाळांनो या रिएक्शनच्या बाबतीत ही तुमची फॉरवर्ड रिएक्शन आहे आणि ही बॅकवर्ड किंवा रिव्हर्स रिएक्शन आहे. इफ ऍट कॉन्स्टंट प्रेशर ऍट द टाइम ऑफ इक्विलिब्रियम इफ आय ऍड इनर्ट मटेरियल द रिएक्शन फॉर मतलब दिस रिएक्शन विल गो इन बॅकवर्ड डिरेक्शन ऑर फॉरवर्ड डिरेक्शन. हे जे काही लिहिलंय ते व्यवस्थित बघा, एकदा ऑब्झर्व करा आणि त्याच्यावर मला सांगा की फॉरवर्ड मध्ये जाणार का रिव्हर्स मध्ये जाणार. येस, टेल मी गाईज व्हॉट विल हॅपन, हु विल टेल मी. व्हेरी गुड भक्ती, करेक्ट प्रतीक्षा, ओके. आर्या जर असं विचार करा, जोया थोडासा विचार करा बाळा, हे बघा काय दिलेलं आहे तिथं, ऍट कॉन्स्टंट प्रेशर. प्रतीक्षा जर असं चुकलंय बाळा, बघा ऍट कॉन्स्टंट प्रेशर काय लिहिलेलं आहे, ऍट कॉन्स्टंट प्रेशर द रिएक्शन विल प्रोसीड इन दॅट डिरेक्शन वेर द नंबर ऑफ मोल्स गोइंग टू बी हायर. ठीक आहे, तर ह्या बाजूचे नंबर ऑफ मोल्स पहिल्यांदा चेक करा, इकडे 3 आहे
हायड्रोजन आणि नायट्रोजन वन म्हणजे टोटल नंबर ऑफ मोल्स 4 मोल्स आहेत आणि या बाजूला टोटल नंबर ऑफ मोल्स 2 मोल्स आहेत. तर 2 मोल्स कडून 4 मोल्स होतील अशा डिरेक्शन मध्ये रिएक्शन जाणार. म्हणजे या पर्टिक्युलर एक्झाम्पलच्या बाबतीत रिएक्शन विल प्रोसीड इन बॅकवर्ड डिरेक्शन. अंडरस्टूड? मतलब आपण असं म्हणू शकतो की अमोनियाच्या बाबतीत इनर्ट गॅस ऍड करणं हे फायद्याचं असणार नाहीये. बिकॉज अमोनियाच्या डिरेक्शन मध्ये रिएक्शन जाणं किंवा अमोनिया तयार होण्याच्या डिरेक्शन मध्ये रिएक्शन प्रोसीड करणं फॉरवर्ड मध्ये जाणं हे आपल्यासाठी बेनिफिशियल असतं. राईट? इंडस्ट्रियल लेवलला जेव्हा आपण हे तयार करण्याचा प्रयत्न करत असतो ऍडिशन ऑफ इनर्ट गॅस विल रिव्हर्स द इफेक्ट. अंडरस्टूड? व्हाय इट हॅपन्स आय एम गोइंग टू टेल, बट हे पहिल्यांदा क्लिअर करून घ्या. इज इट क्लिअर अप टू दिस? लक्षात येतंय का सगळ्यांच्या? हे क्लिअर आहे? व्हेरी गुड. एक एक्झाम्पल मी आणखीन एकदा विचारते. एक एक्झाम्पल मी विचारते बघा, ठीक आहे? आय होप हे लक्षात आलं असेल की रिएक्शन रिव्हर्स मध्ये जाणार. ठीक आहे, हे वाक्य लक्षात ठेवायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ते म्हणजे इफेक्ट काय होतो हे लक्षात ठेवणं. समजा रिएक्शन अशी आहे, समजा रिएक्शन अशी आहे N2O4 NO2. वॉट विल हॅपन? दिस इज फॉरवर्ड, दिस इज बॅकवर्ड, दिस इज फॉरवर्ड, दिस इज बॅकवर्ड, राईट? अकॉर्डिंग टू दिस कॉन्सेप्ट रिएक्शन ही बॅकवर्ड शिफ्ट होणार का फॉरवर्ड शिफ्ट होणार? ओके, व्हेरी गुड वरदा, करेक्ट प्रतीक्षा, आर्या करेक्ट आहे. एकच मिनिट गाईज, इथं काही जणांनी आन्सर केलंय. एकच मिनिट. ओके, बघती का नो इफेक्ट बाळा, का नो इफेक्ट म्हणालात? बघा मोल्स, बघा हा प्रोडक्ट, हा रिएक्टंट कोण आहे? बघा N2O4 आहे, इकडे 1 मोल आहे, राईट? आणि 1 मोल टू मोल मध्ये 2 मोल ऑफ NO2 मध्ये कन्वर्जन होतंय, दिसतंय? बरोबर आहे. सो 1 मोल टू 2 मोल जाणार. 1 मोल टू 2 मोल म्हणजे असं लिहिते हवं तर 1 मोल टू 2 मोल जाणार फॉरवर्ड मध्ये जाणार रिएक्शन. म्हणजे या रिएक्शनच्या बाबतीत ऍडिशन ऑफ इनर्ट गॅस मटेरियल इज बेनिफिशियल म्हणू शकतो आपण. अंडरस्टूड? क्लिअर आहे? राईट? लक्षात? येस, व्हेरी गुड. हा काय होतं हे तुम्ही बघितलं, आता का होतं हे थोडस आपण चेक करण्याचा प्रयत्न करूयात. ओके एव्हरीवन, सो सी का होतं आपण जरासं डिस्कशन करूयात, ठीक आहे? तसं बाळांना जरा बघा, समजा इथं माझ्याकडे कंटेनर आहे, मी तुम्हाला व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करते. इफ यू कॅन व्हिज्युअलाइज, नीट ऐका, तुम्हाला समजवून सांगण्यासाठी व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करते मी. तुम्हाला जर लक्षात येत असेल तर इट इज ओके, नसेल तर यू जस्ट हॅव टू रिमेंबर दिस थिंग व्हॉट विल हॅपन. ओके, बघा, समजा माझ्याकडे कंटेनर आहे, त्या कंटेनर मध्ये मी रिएक्शन लावली आहे अँड रिएक्शन इज टेकिंग प्लेस ऍट द कॉन्स्टंट प्रेशर इन अ क्लोज कंटेनर, राईट? तर इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे, नीट आहे का? हा काही, इथं प्रेशर सध्याच्या घडीला कॉन्स्टंट आहे, ठीक आहे? आता बघा, हा पर युनिट व्हॉल्यूम जर तुम्ही विचार केला, पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे एका पर्टिक्युलर व्हॉल्यूम मध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट अँड प्रॉडक्ट, नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम, नीट आहे का? नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट पर युनिट व्हॉल्यूम अर्थ काय? एका पर्टिक्युलर व्हॉल्यूम मध्ये सुरुवातीला नंबर ऑफ मोल्स, बघा फॉर एक्झाम्पल सांगते, इथं दिसतंय रिएक्टंट आणि प्रोडक्टची संख्या नंबर ऑफ मोल्स जे आहे ते या व्हॉल्यूम मध्ये इतके आहेत कन्सिडर करा, ठीक आहे? आता बघा, जेव्हा मी इनर्ट गॅस मटेरियल, प्रेशर कॉन्स्टंट आहे, प्रेशर मध्ये मी काही चेंज केलेला नाहीये, बट इफ ऍट कॉन्स्टंट प्रेशर इफ आय ऍड इनर्ट मटेरियल, बाळांना मला जरा सांगा, ते इनर्ट मटेरियल जे आहे
ते इनर्ट, ते जे इनर्ट मटेरियल आहे, हे इनर्ट मटेरियल काय होणार, याच्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करणार, येस ऑर नो? याच्यामध्ये जे इनिशियली जेवढे होते त्याच्यामध्ये इनर्ट मटेरियल काय करणार, डिस्टर्बन्स क्रिएट करणार, येस ऑर नो? इनर्ट मटेरियलचं स्वतःचं काही काम नाहीये रिएक्शन मध्ये, रिएक्शन मध्ये इनर्ट मटेरियलचं स्वतःचं काहीही काम नाहीये. इथं जे काही काम होतं ही समजा तीच रिएक्शन आहे, कन्सिडर करा, नीट ऐका, ही तीच रिएक्शन आहे, ठीक आहे, हीच रिएक्शन आहे. सुरुवातीला याच्यामध्ये जितके अमोनिया आणि नायट्रोजन हायड्रोजन या पर्टिक्युलर, बरं, हा एवढा व्हॉल्यूम कन्सिडर करू, इनिशियल व्हॉल्यूम, ठीक आहे. हे जे प्रेझेंट होते हे ड्यू टू द ऍडिशन ऑफ इनर्ट मटेरियल हे इथंच राहतील ह्याची काही गॅरंटी आहे? मॉलिक्युल्स इथंच राहतील याची गॅरंटी आहे? काय म्हणतीय, कळतंय? हा पर युनिट व्हॉल्यूम जर कन्सिडर केला त्याच्यामध्ये इनिशियली जितके नायट्रोजन आणि हायड्रोजन आणि अमोनियाचे मॉलिक्युल त्या स्पेसमध्ये प्रेझेंट होते ते तिथंच राहतील ह्याची गॅरंटी आहे का? जसं आपण म्हणत होतो आठवते की अपॉन डायल्युशन पर युनिट व्हॉल्यूम नंबर ऑफ आयन, नंबर ऑफ मोल्स ऑफ आयन तितकेच राहतील जितके इनिशियली होते, याची काही गॅरंटी असत नाही. अंडरस्टूड? आठवतंय तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये आपण डिस्कस केलं होतं, कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन आपण डिस्कस करताना आपण सांगितलं होतं, आता त्याच पद्धतीने हे काम करते. तिथं नेमकं काय लागलंय की इनर्ट मटेरियल स्वतः रिएक्शन मध्ये काही भाग घेणार नाही, तो काय करणार, इतर त्या नायट्रोजन हायड्रोजन अमोनियाच्या मॉलिक्युल्सना डिस्टर्बन्स क्रिएट करतात आणि त्या पर युनिट व्हॉल्यूम मध्ये, त्या पर युनिट व्हॉल्यूम मध्ये जे काही नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट अँड प्रॉडक्ट आहेत ते कमी झालेले आहेत असं रिएक्शनला वाटणार. येतं लक्षात? मी काय म्हणते, इथं समजा सुरुवातीला चार मॉलिक्युल्स होते, यांचे मिळून चार मॉलिक्युल्स होते, ठीक आहे, पण त्यांची संख्या ड्यू टू द ऍडिशन ऑफ इनर्ट मटेरियल कमी होते. येतं लक्षात? नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम डिक्रीज होतात एका पर्टिक्युलर व्हॉल्यूम मध्ये, द अमाउंट ऑफ रिएक्टंट्स अँड प्रॉडक्ट जे आहे ते कमी होतं आणि त्यामुळं काय होतं की जेव्हा आपण इनर्ट मटेरियल ऍड करतो त्यावेळेला रिएक्शनला असं वाटतं की आपल्यामध्ये बाहेरून काहीतरी आलेलं आहे आणि त्यामुळे आपले मोल कमी झालेत असं रिएक्शनला वाटतं. समजते मी काय म्हणतेय? रिएक्शन विल थिंक दॅट की नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम डिक्रीज, आपलं व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय असं वाटतं आणि ते मॉलिक्युल्सचं कॉन्सन्ट्रेशन, मॉलिक्युल्सचं अमाऊंट वाढवण्यासाठी, मतलब नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम वाढावेत त्यासाठी रिएक्शन त्या डायरेक्शन मध्ये जाणार की जिकडे नंबर ऑफ मोल्स काय होत आहेत, वाढत आहेत. म्हणजेच काय, मॉलिक्युल्सची संख्या जिकडे वाढेल त्या डिरेक्शन मध्ये रिएक्शन काय होत असते, शिफ्ट होत असते. अंडरस्टूड एव्हरीवन? प्रेशरवर काही आपण काय केलेलं नाहीये, चेंज केलेलं नाहीये, प्रेशर तेवढंच आहे. त्याच पर्टिक्युलर प्रेशरला त्या पर्टिक्युलर व्हॉल्यूम मध्ये आपण जर काही ऍड केलं बाहेरून जे इनर्ट आहे तर त्यामुळे रिएक्शन विल थिंक दॅट की नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम हॅज बीन डिक्रीज अँड सो टू इन्क्रीज द नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट अँड प्रॉडक्ट, मतलब जे काही नंबर ऑफ मोल्स कमी झालेले आहेत रिएक्शन काय करते, अशा डिरेक्शन मध्ये जाते की जिथं ते नंबर ऑफ मोल्स काय झाले पाहिजेत, परत इन्क्रीज झाले पाहिजेत. समजण्यासाठी डायग्राम काढलेली आहे. क्लिअर आहे? क्लिअर आहे सर्वांना? बोला पटकन, हे क्लिअर आहे, समजलं? रीजन? व्हेरी गुड श्रवण, ओके, व्हेरी गुड नक्षत्रा. लक्षात येत आहे का? सिम्पल आहे. रिएक्शनला काय वाटतं माहितीये का? नीट ऐका, परत एकदा सांगते. सुरुवातीला हे असे इकडे मॉलिक्युल्स पसरलेले होते कुणाचे, या तिघांचे कंटेनर मध्ये, ठीक आहे. हा जर आपण एरिया आपण चेक केला, हा जर पर युनिट म्हणजे हा एक पर्टिक्युलर व्हॉल्यूम आपण त्यातला जर चेक केला तर त्याच्यामध्ये सुरुवातीला तीन काय होते मॉलिक्युल्स होते, कन्सिडर करा. एखादा नायट्रोजन, एखादा हायड्रोजन, एखादा अमोनिया मॉलिक्युल होता, कन्सिडर करा. मी जेव्हा इथं ऍड करते आणखीन काहीतरी बाहेरून त्यावेळेला हा इक्विलिब्रियम डिस्टर्ब होतो दुसऱ्या गोष्टीच्या ऍडिशनमुळे, सबस्टन्सेसमुळे, बाहेरच्या येणाऱ्या सबस्टन्सेसमुळे. हे मॉलिक्युल इथंच राहतील याची काही गॅरंटी नाहीये. कमी होणार नंबर ऑफ मोल्स ऑफ द सबस्टन्सेस इन पर युनिट व्हॉल्यूम, डिक्रीज होणार, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं असं रिएक्शनला वाटतं आणि रिएक्शन अशा डिरेक्शन मध्ये जाते जिथे ते नंबर ऑफ मोल्स परत काय झाले पाहिजे,
वाढले पाहिजेत, मतलब अमोन काय झालं पाहिजे, मॉलिक्युलची संख्या पुन्हा ओरिजिनल होती तशी झाली पाहिजे असं रिएक्शनला वाटतं. आणि मग रिएक्शन त्या डिरेक्शन मध्ये जायला स्टार्ट करते जिकडे ते नंबर ऑफ मोल्स काय होतील वाढतील. आपण फसवतोय थोडक्यात रिएक्शनला. क्लिअर कळतंय हे कसं वर्क होतं कळलं का? म्हणजे अमोनियाच्या बाबतीमध्ये हे या रिएक्शनच्या बाबतीत मध्ये हे बेनिफिशियल नाहीये, बट अशा रिएक्शनच्या बाबतीमध्ये बेनिफिशियल आहे की ज्या बाजूला प्रॉडक्ट साइडला नंबर ऑफ मोल्स काय असतील जास्त असतील, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट जास्त फॉर्म होत आहेत अशी एखादी रिएक्शन असेल तर त्यामध्ये हे बेनिफिशियल ठरू शकतो. क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे? इज इट क्लिअर? बोला पटकन. येस, हे क्लिअर आहे. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, कॉन्स्टंट प्रेशरला जर आपण इनर्ट मटेरियल ऍड केलं तर रिएक्शन त्या डिरेक्शन मध्ये जाणार की जिकडे नंबर ऑफ मोल्स काय होत आहेत वाढत आहेत. आय होप इथपर्यंत पार्ट क्लिअर आहे. व्हेरी गुड एव्हरी वन. सो आपण चार गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत ऑलरेडी. आपण ऑलरेडी चार गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. फिफ्थ थिंग फक्त मी जी बोर्डवर लिहिली नव्हती ती मी तुम्हाला ऑलरेडी इक्विलिब्रियम स्टार्ट केला त्याच वेळेला सांगितली होती समजवून, ती पुन्हा एकदा मी डिस्कस करते. अँड देन वी आर गोइंग टू डिस्कस डिफरंट डिफरंट एक्झाम्पल ज्याच्यामध्ये इफेक्ट ऑफ प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन, नंबर ऑफ होल्स वगैरे तुम्ही मला आठवून, आतापर्यंत सो फार जे आपण डिस्कस केलं ते आठवून मला काय करायचं सांगायचं. क्लिअर? सो आय एम गोइंग टू रब दिस थिंग. नीट आहे का गाईज? फिफ्थ जी आहे इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट, इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. तर कॅटलिस्टचा काय इफेक्ट असतो आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं आहे. कॅटलिस्ट जो असतो हा रिएक्शनचा स्पीड रेट वाढवण्याचं काम करत असतो. रिएक्शनचा रेट किंवा स्पीड जो असतो तो एनहान्स करण्याचं काम करतो. बरोबर आहे? कॅटलिस्ट हे असं मटेरियल असतं की जे जसं ते इनर्ट गॅसेस असतात तसं की जे स्वतः रिएक्शन मध्ये कुठल्याही पद्धतीने भाग घेत नाही, पण तिथं हे एक काम करत असतो कॅटलिस्ट की तो फॉरवर्ड रिएक्शनचा रेट, फॉरवर्डचा रेट आणि बॅकवर्डचा रेट जो आहे, बॅकवर्ड रिएक्शनचा रेट हा सेम एक्सटेंट मध्ये, सेम एक्सटेंट मध्ये काय करत असतो, इन्क्रीज करत असतो. आलं लक्षात? फॉरवर्डचा रेट आणि बॅकवर्डचा रेट सेम एक्सटेंट मध्ये सेम प्रमाणात वाढवत असल्यामुळे काय होतं, फॉरवर्ड रिएक्शन जितक्या फास्ट होतीये तितक्याच फास्ट बॅकवर्ड रिएक्शन पण होत असते आणि त्यामुळे इक्विलिब्रियमवर कुठलाही परिणाम होत नाही. नो इफेक्ट ऑन इक्विलिब्रियम. मग वेदर यू कॅरी आउट इट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऑर चेंज इन प्रेशर. आलं लक्षात? कॅटलिस्टमुळे त्याच्यावर काही परिणाम होत नाही, पण चेंज इन प्रेशरमुळे परिणाम होणार, चेंज इन टेम्परेचरमुळे परिणाम होणार. परिणाम हा कॅटलिस्टमुळे होतोय असं आपण म्हणणार नाही. ऍट अ गिव्हन टेम्परेचर, ऍट अ पर्टिक्युलर टेम्परेचर ऑफ द रिएक्शन अँड ऍट अ फिक्स्ड प्रेशर, इफ यू ऍड कॅटलिस्ट देअर विल बी नो एनी इफेक्ट. But if you change the temperature and pressure, the change in temperature and pressure is going to affect the equilibrium position. I hope you are getting. No effect on equilibrium by the addition of catalyst into the reaction at the time of equilibrium. This thing you have to remember. Understood? Clear ahe sarvanna? Reactions are forward sa ani reverse sa rate. सेम प्रमाणात वाढवण्याचं काम कॅटलिस्ट करत असतो, त्यामुळे फॉरवर्ड पण तितक्याच फास्ट होणार, रिव्हर्स रिएक्शन पण त्याच स्पीडने फास्ट व्हायला स्टार्ट होतो. आणि म्हणून होतं काय की इट हेल्प, इट जस्ट हेल्प टू अचीव इक्विलिब्रियम कंडिशन अर्लियर. जसं मी लास्ट लेक्चर मध्ये एक एक्झाम्पल सांगितलं होतं आठवते का बघा, की समजा अशी रिएक्शन आहे आणि या रिएक्शन मध्ये जर नॉर्मली विदाउट कॅटलिस्ट जर 30 मिनिट नंतर इक्विलिब्रियम कंडिशन अचीव होत असेल, ह्या रिएक्शन मध्ये 30 मिनिटानंतर जर रिएक्शन होत असेल तर काय होतं, कॅटलिस्टच्या अडिशनमुळे फॉरवर्ड रिएक्शन फास्ट फास्ट व्हायला लागते.
हा बऱ्यापैकी जनरेट होतो आणि बॅकवर्ड रिएक्शन पण चालू होते आणि दोघांचा रेट सेम होतो. याचा अर्थ 30 मिनिटांनंतर जर इक्विलिब्रियम येणार असेल तर तो 10 किंवा 15 मिनिट मध्ये अचीव होणार. एका लक्षात इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन चेंज होत नाही. 30 मिनिटांनंतर यांचे जे कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे, आफ्टर 30 मिनिट इक्विलिब्रियम टाइमला जे यांचे कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे, तेच कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला 15 मिनिटांनंतर दिसतात. कशामुळे? कॅटलिस्ट मुळे. इक्विलिब्रियम लवकर आणण्याचं काम तो करत असतो. क्लिअर आहे? क्लिअर आहे सर्वांना? व्हेरी गुड एव्हरीवन. लक्षात येत आहे? व्हेरी गुड समीक्षा, जोया, ओके, व्हेरी गुड. क्लिअर आहे सर्वांना? काहीही याच्यामध्ये असं टेन्शन घेण्यासारखं नाहीये. आलं लक्षात? तर आपण आता चेक करणार आहोत काही एक्झाम्पल कि ज्या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला आपल्याला काय प्रेडिक्ट करायचं आहे कि जास्तीत जास्त इल्ड आपल्याला कशा प्रकारे मिळू शकतो. ठीक आहे गाईज? तर आपल्याला जास्तीत जास्त इल्ड कशा प्रकारे मिळू शकतो. आतापर्यंत सो फार आपण जे डिस्कशन केलेलं आहे त्यावरनं तुम्हाला मी एक एक्झाम्पल देते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल की कोणत्या कोणत्या गोष्टींचा काय इफेक्ट होणार आणि आपल्याला मॅक्सिमम इल्ड कसं मिळू शकेल. मोस्ट ऑफ द टाइम्स एच आय वाले एक्झाम्पल, अमोनिया फॉर्मेशनचं एक्झाम्पल, नायट्रिक ऑक्साईडच्या फॉर्मेशनचं एक्झाम्पल, किंवा जसं मगाशी N2O4 पासून NO2 फॉर्मेशनचं एक्झाम्पल, हीच एक्झाम्पल बऱ्याचदा रिपीट होत असतात. आलं लक्षात? तर मी एक एक्झाम्पल इथं बोर्डवर लिहिते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम इल्ड कसं कसं मिळेल हे तुम्ही मला कंडिशन सांगायच्या आहेत. ठीक आहे? आय होप इथपर्यंत पार्ट क्लिअर असेल. आपण हे ली चॅटलियन प्रिन्सिपल हेडिंग अंडर सगळं डिस्कशन केलेलं आहे. बेसिकली आपण रिएक्शनला काय करतोय? स्ट्रेस आउट करतो. येतं लक्षात? त्याच्यावर स्ट्रेस अप्लाय करतो म्हणजे काय? आपण तिला थोडक्यात फसवण्याचा प्रयत्न करतो, चेंजिंग समथिंग, कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या कन्फ्युजन मध्ये रिएक्शन अशा डिरेक्शन मध्ये जाणार की जिकडे तो स्ट्रेस काय झाला पाहिजे, रिलीव्ह झाला पाहिजे. येतं लक्षात? मग फॉरवर्ड साठी आपल्याला जे जे करावं लागतं ते आपण चेंजेस केले की रिएक्शन फॉरवर्ड मध्येच जात राहणार. क्लिअर आहे? ठीक आहे. तर बघा, एक्झाम्पल आपण डिस्कस करूया की समजा माझ्याकडे एक रिएक्शन आहे. व्हॉट आर द फेवरेबल कंडिशन टू गेट मॅक्सिमम इल्ड फ्रॉम द फॉलोइंग रिएक्शन. रिएक्शन आहे N2+O2 गिव्स ट्वाइस NO. पहिलं, मला जर NOचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल, मला नायट्रिक ऑक्साईड हवंय, तर मी पहिली गोष्ट कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय चेंज करणार सांग. कॉन्सन्ट्रेशन मध्ये प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय करावं लागेल फॉरवर्ड मध्ये जाण्यासाठी? प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय करावं लागेल? वाढवलं की रिएक्शन फॉरवर्ड मध्ये जाणार, कमी झालं तर कमी झालेलं दिसलं की रिएक्शन रिव्हर्स मध्ये येणार. मग मला जरा सांगा, वाढवावं लागेल प्रॉडक्ट, सॉरी रिएक्टंट, रिअली सॉरी, इथे असायला हवंय रिएक्टंट. ठीक आहे? रिएक्टंट. तर रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं की फॉरवर्ड, कमी केलं की रिव्हर्स. मग काय करावं लागेल रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन? रिएक्शनला फक्त फॉरवर्ड मध्ये नेण्यासाठी रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन करेक्ट बघती, करेक्ट. रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं की रिएक्शन विल गो इन फॉरवर्ड डिरेक्शन. क्लिअर आहे? आणखी प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय चेंज करावं लागेल? प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय चेंज करावं लागेल? जसा जसा बनेल तसा काढायचा बाहेर, जसा जसा बनेल तसा बाहेर काढायचा इक्विलिब्रियमला. कळतं? इकडचं कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं, मग रिएक्शनला काय वाटतं, अरे इक्विलिब्रियम डिस्टर्ब झाला, याचं कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला लागले, मग रिएक्शन काय करते फॉरवर्ड मध्ये जाते. म्हणजे प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय करायचं? प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय करायचं?
कमी करत जायचं, जसं बनेल तसं काढत जायचं बाहेर. आलं लक्षात? सो रिएक्शन विल प्रोसिड इन फॉरवर्ड डिरेक्शन. क्लिअर आहे हा याच्याबद्दल? पर्टिक्युलर रिएक्शनच्या बाबतीमध्ये हे क्लिअर आहे का? येस, बोला पटकन. कॉन्सन्ट्रेशन मध्ये चेंज कशा पद्धतीने केला की रिएक्शन फॉरवर्ड मध्ये जाणार हे लक्षात आलंय सर्वांच्या? पहिला पॉइंट आपण डिस्कस केला होता, आठवते गाईज? व्हेरी गुड. आयुष, श्रवण, आर यू देअर? आणि हे लक्षात आलंय का बघा? व्हेरी गुड. ठीक आहे, ओके. आता सेकंड आपण कसा चेंज करू शकतो हे तर आपल्याला फिक्स आता कळलंय सगळ्यांना. इकडचं वाढलं की रिएक्शन फॉरवर्ड, कमी झालं की रिवर्स, इकडचं कमी झालं की फॉरवर्ड, वाढलं की रिवर्स. ठीक आहे, आता नेक्स्ट. टेम्परेचर मधला चेंज नीट ऐका हा गाईज. टेम्परेचर मधला चेंज, समजा ही जी यांचं कन्वर्जन याच्यामध्ये होणं ही एक्झोथर्मिक आहे. फॉरवर्ड रिएक्शन एक्झोथर्मिक आहे, त्याच्यामध्ये ही इव्हॉल्व्ह होते. रिव्हर्स रिएक्शन एंडोथर्मिक आहे. रिव्हर्स रिएक्शन एंडोथर्मिक आहे म्हणजे याचं याच्यामध्ये कन्वर्जन होताना हीट ऍब्झॉर्ब होते, हा हीट घेतो आणि एनओ एन टू आणि ओ टू मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे गाईज, एन टू प्लस ओ टू रिएक्ट होऊन एनओ बनताना एक्झोथर्मिक हीट इव्हॉल्व्ह होते आणि हीट जर मिळाली तर ऍब्झॉर्ब करून हा याच्यात कन्वर्ट होतो. ठीक आहे, सो टेम्परेचर मध्ये काय चेंज करणार? टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज करणार का डिक्रीज करणार? बर, वरदा विचार करा. समजा जर तुम्ही इन्क्रीज केलं टेम्परेचर तर ऍब्झॉर्ब होणार ना हीट? टेम्परेचर इन्क्रीज केलं की हीट ऍब्झॉर्ब होणार की नाही? हा श्रवणचं करेक्ट आहे, श्रवण करेक्ट आहे. हा वरदा, नाव यू आर करेक्ट. प्रतीक्षा करेक्ट. मला फक्त नीट ऐका गाईज, मला फक्त ही कंडिशन हवी आहे की मला एनओ बनवायचं आहे, मला रिएक्शन फॉरवर्डच व्हायला हवी आहे. रिव्हर्स रिएक्शन मला नकोच आहे, मला रिएक्शन फॉरवर्डच व्हायला हवी आहे. तर मग रिएक्शन मध्ये आपण इक्विलिब्रियम टाइमला, ऍट इक्विलिब्रियम जिथे फॉरवर्ड रिव्हर्स दोन्ही सायमल्टेनियसली चालू असतं, टेम्परेचर मेंटेन्ड असतं, कॉन्स्टंट असतं टेम्परेचर, काही फरक झालेला नसतो. अशा वेळेला जर समजा मी टेम्परेचर डिक्रीज केलं म्हणजे मी हीट काय केली, कमी केली. हीट कमी केली म्हणजे काय केलं? हीट कमी केली म्हणजे काय केलं? कूल केलं. रिएक्शन मिक्सरला जर मी हीट कमी केली, कूल केलं, ठीक आहे, तर अशा वेळेला काय होणार? नॉर्मल रिएक्शन चालू असताना, नॉर्मल टेम्परेचर मेंटेन्ड असताना रिएक्शनला मी कूल केलंय, हीट काढून घेतलीये. तर हीट काढून घेतलीये याचा अर्थ हीट काय झाली पाहिजे? पुन्हा तयार झाली पाहिजे. हीट तयार होण्यासाठी एक्झोथर्मिक रिएक्शन काय होते? फेवर होते, प्रोसीड होते. समजतंय? म्हणजे जर आपण टेम्परेचर या पर्टिक्युलर रिएक्शनच्या बाबतीत जर आपण टेम्परेचर कमी केलं, हीट काय केली, काढून घेतली, तर एक्झोथर्मिक रिएक्शन काय होणार? विल प्रोसीड. अँड इन दिस पर्टिक्युलर रिएक्शन फॉरवर्ड रिएक्शन विल हॅपन विथ द हायर रेट. क्लिअर आहे सर्वांच्या लक्षात आलं का? टेम्परेचर कमी केल्यावर काय कसं होणार? टेम्परेचर वाढवलं की काय होणार? वाढलेलं टेम्परेचर कमी करण्यासाठी ऍब्झॉर्ब केलं जाणार आणि मग ते ऍब्झॉर्ब कोण करणार? एनओ ऍब्झॉर्ब करणार आणि रिव्हर्स मध्ये येणार. क्लिअर आहे? येस, व्हेरी गुड एव्हरीवन. ओके, नाव येस, नेक्स्ट बघा. टेम्परेचरचा इफेक्ट कळला सगळ्यांना. आता प्रेशर, प्रेशर इफेक्ट ऑफ प्रेशर, प्रेशरचा काय इफेक्ट होईल का? प्रेशर बोथ साइड मोल्स चेक करा, बोथ साइड मोल्स चेक करा. ह्या बाजूला टू मोल्स आहेत आणि या बाजूला पण टू मोल आहे, दिसतंय?
प्रेशरचा काही इफेक्ट होईल का? नो इफेक्ट. प्रेशरचा काही इफेक्ट होणार नाहीये. आले लक्षामध्ये सगळ्यांच्या? कळलं? प्रेशरचा काही इफेक्ट होणार नाहीये. प्रेशरचा इफेक्ट कसा असतो आठवतोय? प्रेशर जर आपण वाढवलं, प्रेशर जर आपण वाढवलं तर त्या वाढलेल्या प्रेशरमुळे व्हॉल्यूम काय होतो? डिक्रीज होतो. आणि व्हॉल्यूम कमी झाला की नंबर ऑफ मोल्स वाढलेत असं वाटतं रिएक्शनला. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्स काय झाले? जास्त झालेत असं वाटतं. आणि ते रिएक्शन कमी करण्यासाठी काय करते? लेस नंबर ऑफ मोल्स कडे रिएक्शन प्रोसीड करते. जिकडे नंबर ऑफ मोल्स कमी होतील, जिकडे मोल्स कमी होतील तिकडे जाते. प्रेशर वाढवलं की, आणि बरोबर याच्या उलट काय असणार आहे? त्याच्या उलट काय असणार आहे? प्रेशर कमी केलं की इफेक्ट बघायला मिळणार. क्लिअर? पण या बाबतीत तर तसं काहीच होऊ शकत नाही, कारण दोन्ही साईडला नंबर ऑफ मोल्स काय आहे? सेम आहेत. सो नो इफेक्ट. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ? हा थर्ड पॉइंट झाला. ठीक आहे, आपण पहिला बघितला कॉन्सन्ट्रेशन, सेकंड आपण बघितलं टेम्परेचर, थर्ड आपण बघितलं प्रेशर, फोर्थ आपण बघणार आहोत ऍडिशन ऑफ इनर्ट मटेरियल. फसवण्याचा प्रयत्न केला आपण, रिएक्शनला फसवण्याचा प्रयत्न केला आपण, इनर्ट मटेरियल ऍड केलं, तरी सुद्धा इथे कॉन्स्टंट व्हॉल्यूमला तर काही इफेक्ट होणारच नाहीये. बरोबर आहे? ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम नो इन इफेक्ट. बरोबर आहे? चेंज काय होणार नाही. पण प्रॉब्लेम हा आहे की दोन्हीकडचे मोल सेमच आहेत, आणि त्यामुळे कॉन्स्टंट प्रेशरला जरी तुम्ही ऍडिशन केली, कशाची? इनर्ट मटेरियलची ऍडिशन केली, तर रिएक्शन फॉरवर्ड मध्ये गेली तरी टू मोल्स, रिव्हर्स मध्ये आली तरी टू मोल्स. सो बेसिकली हिअर देअर विल बी नो इफेक्ट ऑन दिस रिएक्शन ऑफ ऍडिशन ऑफ इनर्ट मटेरियल. क्लिअर आहे सर्वांना? लक्षात आलंय का? लक्षात आलंय? व्हेरी गुड एव्हरीवन. आय होप हा क्वेश्चन सर्वांच्या लक्षात आला असेल. अशा पद्धतीचे क्वेश्चन जे असतात ते विचारले जातात. काय डाऊट आहे कोणाला? काय डाऊट आहे कोणाला? बोला पटकन. व्हेरी गुड एव्हरीवन. ओके, सो इथे आपला कोणता पार्ट कव्हर झालेला आहे? ली चॅटलियर प्रिन्सिपल कव्हर झालेलं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी होती ती म्हणजे तुम्हाला हे लक्षात येणं की एखादी रिएक्शन इक्विलिब्रियमला आल्यानंतर काय केलं जातं. तर अकॉर्डिंग टू ली चॅटलियर प्रिन्सिपल रिएक्शनवर अशा पद्धतीनं स्ट्रेस अप्लाय केला जातो की आपल्याला एक्सपेक्टेड डिरेक्शन मध्ये रिएक्शन प्रोसीड होईल. ठीक आहे, सर, दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ली चॅटलियर प्रिन्सिपल अँड दॅट इज यूज्ड ऍट इंडस्ट्रियल लेवल गाइस. आय होप इथपर्यंत पार्ट क्लिअर आहे सर्वांना. क्लिअर आहे? बोला परत एकदा सांगा मला. इथपर्यंत पार्ट सर्वांना क्लिअर आहे? ओके, सो गाईज आवाज येतोय पुन्हा? व्यवस्थित आवाज येतोय का? बघा, इथे आतापर्यंत जे काही आपण डिस्कशन सो फार केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये चेंजेस केले, वेगवेगळे पॅरामीटर्स चेंज केले की रिएक्शन कशा पद्धतीनं स्वतःला चेंज करत असते किंवा स्वतः रिएक्ट करत असते हे आपण बघितलेलं आहे अकॉर्डिंग टू ली चॅटलियर प्रिन्सिपल, राईट. आणि हॅपीली मी इथं सांगू इच्छिते की आपला केमिकल इक्विलिब्रियमचा पार्ट जो आहे तो इथपर्यंत एंड झालेला आहे. आले लक्षात? जिथे कुठे पुढे केमिकल इक्विलिब्रियमचे कॉन्सेप्ट येतील अधे मध्ये, पुढे पुढे ज्यावेळेला तुम्ही फिजिकल केमिस्ट्रीचे आणखीन काही टॉपिक्स बघाल त्यावेळेला, सो आय होप तुम्हाला ते हेल्पफुल राहील. ठीक आहे, सो नाव ऑनवर्ड वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट आयनिक इक्विलिब्रियम. ओके गाईज, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आयनिक इक्विलिब्रियम कोणामध्ये ऑब्झर्व होतो हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. आलं लक्षात? बाळांनो लक्ष द्या, आयनिक इक्विलिब्रियम या हेडिंग मध्ये दडलेलं आहे. बरोबर आहे? आयनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय? ज्याच्यापासून आयन्स बनतायत तो सबस्टन्स. नीट ऐका हा गाईज, ज्याच्यापासून आयन्स बनतायत तो सबस्टन्स आणि ते आयन्स यांच्यामध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होणं. ठीक आहे, क्लिअर आहे? म्हणजेच काय? मॉलेक्युल्सचं आयन्स मध्ये कन्वर्जन होणं
आणि आयन्स पुन्हा मॉलेक्युल्स मध्ये कन्वर्जन होणं, आयन्स पुन्हा एकत्र येऊन मॉलेक्युल पुन्हा बनणं, याला म्हटलं जातं आयोनिक इक्विलिब्रियम. अंडरस्टूड? तिथंही सर्वात महत्वाची गोष्ट की तिथेही रिएक्शन रिव्हर्सिबल असावी लागते. आलं लक्षात? तिथंही रिएक्शन कशी असावी लागते? रिव्हर्सिबल असावी लागते. क्लिअर? सगळ्यात महत्वाची गोष्ट की आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये आपण अशा सब्स्टन्सेसचा विचार करतो जे आयन्स बनवू शकतात. आलं लक्षात? सो बेसिकली सब्स्टन्सेस आर डिवाइडेड इंटू टू टाइप. सब्स्टन्सेस आर बेसिकली डिवाइडेड इंटू टू टाइप. वन म्हणजे इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट्स आर दोज सब्स्टन्सेस विच कॅन फॉर्म आयन, राईट? अँड सेकंड कॅटेगरी इज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. दे कांट फॉर्म आयन, राईट गाईज? नॉन इलेक्ट्रोलाइट आयन्स फॉर्म करू शकत नाही. मग मी काय म्हणू शकते का असं की बाबा आयनिक इक्विलिब्रियम आपल्याला यांच्यावर आहे, जिथे आयन फॉर्मेशन होतच नाही तिथे आपल्याला आयनिक इक्विलिब्रियमचा पार्ट डिस्कस करायचा नाहीये. सो वी आर नॉट गोइंग टू डिस्कस अबाउट नॉन इलेक्ट्रोलाइट अंडर द हेडिंग ऑफ आयनिक इक्विलिब्रियम. अंडरस्टूड? आपण फक्त कुणाचा विचार करणार आहोत? असे सब्स्टन्सेस की जे आयन्स फॉर्म करू शकतात. तिथे नेमकं इक्विलिब्रियम कंडिशन कशी येते वगैरे वगैरे या सर्व गोष्टींचा विचार आपण करणार आहोत. सो बेसिकली इलेक्ट्रोलाइट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू अस इन आयनिक इक्विलिब्रियम. नॉट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट नॉन इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइट्स मध्ये फॉर एक्झाम्पल नावं सांगते बघा, सुक्रोज. सुक्रोजचा फॉर्म्युला C12H22O11. ग्लुकोज. ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6. नॉन इलेक्ट्रोलाइट युरिया N2H4CO. हे सगळे जे सबस्टन्सेस आहेत दीज आर नॉन इलेक्ट्रोलाइट. त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होत नाही कारण आपण ते मॉलिक्युल ज्या वेळेला एक्वस सोल्युशन मध्ये, मतलब त्यांचं ज्या वेळेला आपण एक्वस सोल्युशन बनवतो, आपण जेव्हा त्यांना पाण्यामध्ये ऍड करतो, ते डिसोसिएट होत नाही. आयन्स मध्ये कन्वर्जन होत नाही, एकाच डिरेक्शन मध्ये चाललेले असतात. आयन्सचा मॉलिक्युल्स तर मॉलिक्युल्सच राहतात. समजते? मतलब फॉर एक्झाम्पल तुम्ही जर समजा 1 mole glucose 1 liter वॉटर मध्ये ऍड केलं, नीट आहे का गाईज? 1 mole glucose 1 liter वॉटर मध्ये ऍड केलं आणि त्याचं सोल्युशन बनवलं, मिक्स केलं आणि तुम्ही चेक केलं तर या सोल्युशन मध्ये तुम्हाला 1 mole glucose मॉलिक्युल्सच दिसणार. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं आयन फॉर्मेशन होत नाही. अंडरस्टूड? सो दीज आर कॉल्ड नॉन इलेक्ट्रोलाइट. अर्थ कळतोय? बोला पटकन, अर्थ कळतोय? ठीक आहे. सो येस, व्हेरी गुड एव्हरीवन. सो आपण यांचा विचार करणार नाही आहोत. आपल्याला कोणाचा विचार करायचा? यांचा. यांच्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे. इलेक्ट्रोलाइट आर ऑल्सो ऑफ टू टाइप. फर्स्ट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, हे आपण आधी थोडस पाहिलेलं आहे कंडक्टिव्हिटी मध्ये डिस्कस करताना. आठवते का स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट, देअर मोलार कंडक्टिव्हिटी इज ऑल, तिथे पण हा पार्ट थोडासा आला होता. आय होप तुम्हाला आठवत असेल, राईट? तर त्यांच्याविषयी आपण डिस्कस करतोय. ठीक आहे. इलेक्ट्रोलाइट म्हणजे ते सबस्टन्सेस असते बेसिकली, म्हणजे आयन्स फॉर्म करू शकतात. ठीक आहे. दोन प्रकारचे आयन्स फॉर्म करणारे सब्स्टन्सेस. एक म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड सेकंड वन वीक इलेक्ट्रोलाइट. ह्याच्यामधला जर डिफरन्स सांगायचा झाला, या दोघांमध्ये जर डिफरन्स सांगायचा झाला तर एक बेस्ट वाक्य आहे या दोघांसाठी, ते म्हणजे कोणतं? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जे असतात 100% डिसोसिएट होतात. आठवतंय? 100% डिसोसिएशन. जितके ऍड केले पूर्णच्या पूर्ण आयन मध्ये कन्वर्ट झाले, बॅक कन्वर्ट होत नाहीत.
स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट्स टू 100% इनटू द सॉल्यूशन. वीक इलेक्ट्रोलाइट डू नॉट और डज नॉट डिसोसिएट. ते होना डिसोसिएट बट डज नॉट डिसोसिएट और डू नॉट डिसोसिएट टू 100%. मैक्सिमम 10%, 20%, 5%, 30% असं डिसोसिएशन असतं. पूर्णपणे सगळेच्या सगळे उठून आयन मध्ये कन्वर्ट होत नाहीत. म्हणजे अशा सोल्युशन्स मध्ये इलेक्ट्रोलाइटच्या या इलेक्ट्रोलाइटच्या सोल्युशन मध्ये तुम्हाला मॉलेक्युल्सही बघायला मिळणार आणि आयन्सही बघायला मिळणार. आणि जिथे असं मॉलेक्युल्स आणि आयन्स दोन्हीही प्रेझेंट असतात तशा सोल्युशन्स मध्ये आयनिक इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होतो. मग यांच्यामधून आपण एकाला काय करायचं, कॅटेगरी मधनं बाहेर काढायचं. त्याच्यामध्ये आपल्याला आयनिक इक्विलिब्रियम दिसणार नाही. या दोघांपैकी आपण कोणाला निग्लेक्ट करू शकतो बोला, या दोघांपैकी आपण कोणाला निग्लेक्ट करू शकतो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला का वीक इलेक्ट्रोलाइटला निग्लेक्ट करणार? आयनिक इक्विलिब्रियम कोणामध्ये ऑब्झर्व होणार, तर वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये ऑब्झर्व होणार. आपण कोणाला निग्लेक्ट करू शकतो श्रवण? आपण कोणाला निग्लेक्ट करू शकतो? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सना आपण निग्लेक्ट करू शकतो. आलंय का लक्षात? का स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सना निग्लेक्ट करू शकतो? की एकदा ते वॉटर मध्ये गेले की त्यांचं 100% डिसोसिएशन होतं. म्हणजे हे 100 मॉलिक्युल जर टाकले तर 100 मॉलिक्युल जे आहेत हे 100 Na+ प्लस आणि 100 Cl- मायनस मध्ये डिसोसिएट होतात. 200 आयन्स तयार होतात. तिथे तुम्हाला मॉलिक्युल्स बघायला मिळणार नाही. इथे एकाच डिरेक्शन मध्ये रिएक्शन होणार. समजतंय? इथे एकाच डिरेक्शन मध्ये रिएक्शन होते. बॅक होणारच नाही. हे मिळून हे बनवणार नाही. अंडरस्टूड? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जे असतात त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होत नाही. पण आता आपण वीक वाला पार्ट जो आहे, सॉरी नॉन इलेक्ट्रोलाइटचा पार्ट थोडासा रब करूया. वीक इलेक्ट्रोलाइटचं एक एक्झाम्पल घेते बघा. CH3COOH ऍसिटिक ऍसिड सगळ्यांना माहितीये वीक इलेक्ट्रोलाइट आहे. डिसोसिएट होतो आणि काय बनवतो? CH3COO मायनस प्लस एच प्लस बनवतो. आलं लक्षात? आणि आफ्टर सम टाइम हे दोघं मिळून हे बनवायला स्टार्ट करतात. येते का लक्षात? ह्याच्यामध्ये 100% डिसोसिएशन इज नॉट पॉसिबल. तुम्हाला सोल्युशन मध्ये मॉलिक्युल्स ही बघायला मिळणार, आयन्स ही बघायला मिळणार आणि इथे इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होऊ शकतो. कोणामध्ये? वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये. अंडरस्टूड श्रवण, भक्ती, रेस्ट ऑफ द पीपल? क्लिअर आहे सर्वांना? आय होप क्लिअर आहे. क्लिअर? येस. सो रेस्ट ऑफ द पार्ट वी आर गोइंग टू डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर गाईज. नीट ऐका. आपण यांच्या वीक इलेक्ट्रोलाइट बद्दल डिटेल्ड मध्ये बराच पार्ट बघणार आहोत पुढच्या लेक्चर्स मध्ये. पुढचे लेक्चर चुकवायचे नाहीयेत. आता इथून पुढे आयनिक स्टार्ट झालेलं आहे, ठीक आहे? तिथे केमिकल इक्विलिब्रियमचे कुठले कुठले कॉन्सेप्ट येतात हे समजायचं असेल तर लेक्चर चुकवायचं नाही. ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हियर. आज आपण इथे थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहोत? आयोनिकचा पुढचा पार्ट डिस्कस करणार आहोत. ओके, सो थँक्यू व्हेरी मच गाईज.